नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे नवोदय विद्यालय समिती पुणे मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वीस हजार ते पंचवीस हजार रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट मिळणार आहे पुरुष जो या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात एकूण या ठिकाणी दोनशे प्लस जागांसाठी वॅकेन्सीज निघालेल्या आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो पाच आठ दोन हजार बावीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनललायकॉन दाबायला विसरू नका अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत तर सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो आपण आलेलो आहे नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत जी ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे व्हॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे दोन पी डी एफ आहेत दोन प्रकारच्या वॅकेन्सी या ठिकाणी आहेत सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहेत त्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे एफ सी एस एसाठी या ठिकाणी निघालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची क्वालिफिकेशन जी आहे या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे त्या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही जर बी सी ए केलेलं असेल बी एस सी केलेलं असेल बी टेक केलेलं असेल बी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये केलेलं असेल इन्फॉर्मेशन सायन्समध्ये केलेलं असेल किंवा एम सी ए केलेलं असेल एट इन कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा अदर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल कॉम्प्युटरमध्ये तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात टीचिंगचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे वय जे आहे या ठिकाणी तुमचं पन्नास वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तुम्हाला या ठिकाणी सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे पी जी टी टीचर्ससाठी मास्टरेट डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असेल पन्नास टक्के मार्कासाहित तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असाल आणि बी एड डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी भाषा जर शिकवता येत असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पृथ्वी व्याक्यांच्या ठिकाणी आहे पीजी टी कॉम्प्युटर सायन्ससाठी पन्नास टक्के टक्के मार्कासहित जर तुम्ही या ठिकाणी बीई बी टेक कॉम्प्युटर सायन्स किंवा आय टी उत्तीर्ण असाल किंवा या ठिकाणी बीई बी टेक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुम्ही केलेला असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा या ठिकाणी एम एस सी कॉम्प्युटर सायन्स तुमचं झालेलं असेल किंवा एम सी ए तुमचं झालेलं असेल किंवा बी एस सी कॉम्प्युटर सायन्स किंवा सी ए तुमचं झालेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुम्ही कॉम्प्युटर सायन्स किंवा आय टी अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल किंवा या ठिकाणी बी लेवल डी ओ ए सी सी किंवा एन आय ई एल टी पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा सी लेवलचं तुमचं या ठिकाणी शिक्षण झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात बी एड तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या वॅकन्सीसाठी या ठिकाणी टी जी टीसाठी आहे तर मित्रांनो या ठिकाणी चार वर्षाची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बी बॅचलर हॉनर तुमचं झालेलं असेल पन्नास टक्के मार्क असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात बॅचलर झालेलं असेल बी एड डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता सी टी ई टी तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण आवश्यक आहे टी जी टी जी आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हिंदी भाषेमधून इंग्रजी भाषेमधून मॅथ्समध्ये सायन्स विषयामध्ये या ठिकाणी बॉटनी झुलॉजी आणि केमिस्ट्रीमध्ये पूर्ण केलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पुढची व्याक्यन्सिटी ठिकाणी आहे आर्ट टीचरसाठी डिग्री तुमची झालेली असेल फाईन आर्ट्समध्ये किंवा क्रॅफ्टसमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदीमध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सिटी ठिकाणी आहे फिजिकल एज्युकेशन टीचरसाठी मेल आणि फिमेल बॅचलर डिग्री तुमच्या या ठिकाणी फिजिकल एज्युकेशनमध्ये झालेलं असेल बी पी बी एड या ठिकाणी झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला शिकवण्याचं या ठिकाणी प्रोफेशन्सी या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सीसाठी या ठिकाणी आहे म्युझिक टीचर या पदासाठी बॅचलर डिग्री तुमच्या या ठिकाणी म्युझिकमध्ये झालेलं असेल आणि टीचिंगचा एक्सपिरियन्स तुमचा हिंदी आणि इंग्रजीमध्ये असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची पुढच्या ठिकाणी आहे लायब्रेरियन या पदासाठी युनिव्हर्सिटी डिग्री तुमच्याकडे असेल लायब्ररी सायन्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची बॅकन्सी ठिकाणी आहे फिमेल स्टाफ नर्स या पदासाठी तुम्ही जर या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असाल आणि या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा किंवा या ठिकाणी बी एस सी नर्सिंग केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात अप्पर एज लिमिट जे आहे मित्रांनो या ठिकाणी पन्नास वर्षाचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करण्याचा जो ऑफिशियल वेबसाईट आहे तो या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेला आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज सदर करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील असेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो